नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्ही जी क्लासेसवरती तर पहा मित्रांनो आपण काही दिवसाआधी आरोग्य विभाग भरतीची जे जाहिरात आली त्यावर एक व्हिडिओ बनवला होता गट डच्या जाहिरातीवरती तर मित्रांनो त्या व्हिडिओवर आपल्याला खूप साऱ्या कमेंट इथे मिळाले आहेत तर त्यापैकी काही कमेंटमध्ये जे आहे त्यांच्या प्रश्नाची उत्तरे आज, आज आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर पहा त्या कमेंट नेमके काय होत्या तर तर बघा एकापेक्षा जास्त अर्ज करू शकतो का सर ही एक कमेंट आहे त्यानंतर दोन किंवा तीन फॉर्म भरले तर सेंटर एकच मिळणार का आणि त्यानंतर दोन जिल्ह्यात फॉर्म टाकला तर अर्ज कॅन्सल होणार का तर पहा मित्रांनो ह्या सर्व जे कमेंट आपल्याला तिथं मिळाल्या होत्या या, या प्रत्येकांना सेपरेट सेपरेट उत्तर देण्यापेक्षा मला असं वाटलं की आपण एकच व्हिडिओ बनवू आणि त्यामध्ये हे सर्व जे प्रश्न आहेत याचं उत्तर देऊन टाकू तर म्हणून आज आपण हा व्हिडिओ बनव बनवत आहे मित्रांनो इथे तर पहा सुरू करूया आज आपला व्हिडिओ परंतु त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट दिलेली नसेल तर व्हिजिट देऊन बघा आणि आपले व्हिडिओ आवडतील तरच चॅनेलला इथे सबस्क्राईब करा तर पहा मित्रांनो गट डच्या संदर्भात जे आहे भरती संदर्भात हा व्हिडिओ येथे राहणार आहे तर पहा मित्रांनो सर्वात आधी महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही जाहिरात जाहिरा, पूर्णपणे वाचली जर असेल तर त्यामध्येच या सर्व प्रश्नाची उत्तरे येथे दिलेली आहेत तुम्ही व्हिडिओ बघू शकता किंवा तुम्ही जी जाहिरात आहे आपली त्यावरती जाऊन सविस्तरपणे वाचू शकता दोन्ही प्रकार तुम्हाला इथे माहिती मिळून जाणार तर पहा तेथे निवड पद्धती यांनी दिलेली आहे मित्रांनो जाहिरातीमध्ये तर बघा त्यामध्ये हा जो सर्वात कालचा मुद्दा आहे हे तुमचं उत्तर आहे तर बघा आपण अगोदर सुरुवातपासून बघू काय आहे ते सांगितलेलं आहे निवड पद्धतीमध्ये तर पहा उमेदवारांची निवड संगणक आधारित परीक्षेद्वारे ऑनलाईन परीक्षेत मिळणाऱ्या गुणांच्या आधारे अनु गुणा गुणानुक्रमे करण्यात येईल त्यानंतर उमेदवारांनी परीक्षेच्या एकूण गुणांचे किमान चाळीस पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहिल्यास अशाच उमेदवारांना निवड सूची बनवताना पात्र ठरवण्यात येईल त्यानंतर परीक्षेचा निकाल तयार करताना ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा गुणवत्ताक्रम सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक एक हजार दोनशे बावीस प्रक्र चौपन्न तेरा दिनांक चार मे दोन हजार बावीसमधील निकषावर लावला जाईल त्यानंतर भरतीच्या अनुषंगाने जे आहे शासनाकडून वेळोवेळी वेड़ निर्गमित होणारे शासन निर्णय लागू राहतील त्यानंतर शासन अधिसूचना सामान्य प्रशासन विभाग क्रमांकसुद्धा बघा हे ये, येथे यांनी ये दिलेला आहे मित्रांनो आणि या मुद्द्यांपैकी आपला कामाचा मुद्दा जो आहे तो सर्वात खाली येथे आपला इथे ये दिलेला आहे तर बघा येथे काय म्हटलेलं आहे की गट संवर्गाची पदे भरताना कार्यालय निहाय माहिती उमेदवारास उपलब्ध करून देण्यात येत आहे व एका जिल्ह्यातील विविध कार्यालयासाठी उमेदवारास एकच अर्ज करता येईल मित्रांनो तर इथे यांनी काय म्हटलेला आहे तर हा अर्ज जिल्हा कार्यालयातील सर्व पदांच्या गुणवत्तेस ग्राह्य धरण्यात येईल व अंतिम निवड यादीकरिता जिल्हा न्याय एकच गुणवत्ता यादी तयार करून समुपदेशनाद्वारे व गुणवत्तेनुसार पदनिवडीकरिता पर्याय उमेदवारच उपलब्ध करून देण्यात येईल तर पहा मित्रांनो हा जो सर्वात कालचा मुद्दा आहे हा तुमच्या सर्वांच्या प्रश्नाची उत्तरे बघा इथे कवर करत आहे मित्रांनो तर पहा अशा प्रकारे जे आहे तुमच्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या जाहिरातीमध्येच इथे मिळणार त्या त्यासाठी तुम्ही जाहिरात सविस्तरपणे वाचायला हवी तर पहा अशा प्रकारे जे आहे आपण या सर्वांची उत्तरे जी आहे या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रांनो तर पहा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आपण अशाच प्रकारचे जे महत्त्वाची माहिती असते ते आपल्या व्हिडिओतून देत असतो विद्यार्थ्यांना तर पण यापुढे आणखी जर काही अपडेट आली किंवा तुमचे काही प्रश्न असले तर आपल्याला कमेंट करा आपण त्यावरती व्हिडिओ घेऊन येऊ तर पहा ही व्हिडिओ येथेच आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद